वेलकम टू द एअरक्राफ्ट. आपल्याकडे मोबाईलवरती सुद्धा काम उपलब्ध आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन दिलं जातं, कॅबचे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनमध्ये इंग्लिश वर्ड्स येतात, ते फक्त टाईप करायचे अशा पद्धतीनं असतं. आता हा इथे आय डी आहे एअर, असा एक आय डी पासवर्ड तुम्हाला दिला जातो. त्याच्यानंतर पासवर्ड टाईप करायचा असतो, 234. ठीक आहे, हे लॉग इन होतं सॉफ्टवेअर. असं इथे तुम्हाला राईट वर्ड्स, रॉंग वर्ड्स, बॅलेन्स वगैरे दाखवतं. आता इथे एक शब्द हा आलेला, टाईप केला तो राईट असेल टाईप केलेला, तर राईटमध्ये इथं काउंट होतो. अशा पद्धतीनं वर्किंग आहे. एखादा वर्ड समजत नसेल तर इथं स्किप ऑप्शन आहे, तो स्किप ऑप्शन तुम्ही प्रेस केलात की पुढचा शब्द येतो, मग तो तुम्ही टाईप करू शकताय. सिम्पल वर्किंग आहे अगदी. असे हे काउंटिंग होत राहतात. एखादा शब्द चुकला तर तो रॉंगमध्ये येतो. रॉंगमध्ये जे काही शब्द येतात, आता एखादा मी रॉंग टाईप करून दाखवतो इथे. ठीक आहे, असा जर रॉंग जर झाला तर त्याचं डिडक्शन वगैरे काही नाही होत. राईट शब्द जे पण असतील त्याचं पेमेंट तुम्हाला केलं जातं. आता इथं बॅलन्समध्ये दाखवलेलं आहे 2000 शब्दांना $1. आता 2000 शब्द ज्यावेळेस असे तुमचे टाईप होतील, $1 कम्प्लीट होतो. इथे नेक्स्ट ऑर्डरला क्लिक केलात की पुढच्या $1 काम तुम्हाला इथे येत असतं. असे दिवसभरातून तुम्ही किती डॉलर कम्प्लीट करू शकता आणि त्याचं पेमेंट तुम्हाला डेली देखील केलं जातं. तर ह्या पद्धतीनं वर्किंग आहे. तुम्हाला ज्यावेळेस क्विट करायचं असेल, इथून बॅग घेतलात की ॲप्लिकेशन क्लोज होतं, ज्यावेळेस तुम्ही रिओपन कराल तिथूनच पुढे वर्किंग कंटिन्यू होतं. हे अशा पद्धतीनं जे तुम्ही प्रिव्हियसली काम केलेलं असतं ते तर असतेच इथे, आणि तिथून पुढे कंटिन्यू करून तुम्ही अर्निंग करू शकता. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं वर्किंग आहे. कॅप्चरचं जे वर्किंग आहे ते तुम्ही मोबाईलवरती आता आपण बघितलं कसं वर्क होतं, तेच तुम्ही पी सीवरती पण करू शकता. पी सीसाठी तुम्हाला असं एक ॲप्लिकेशन मिळतं, तिथे आय डी भेटतात, आय डीला क्लिक करायचं, इथे स्टार्ट वर्क म्हणतात की जे शब्द येतात ते टाईप करायचे. सिम्पल, जसं मोबाईल आहे तसंच पी सीसाठी. फक्त फरक इतकाच आहे, मोबाईलला करताय तर इंटरनेट यूज करावं लागेल, ते ॲप्लिकेशन ऑनलाईन आहे. पी सीला जर करत असाल तर ते ऑफलाईन आहे, इंटरनेट यूज करावं लागत नाही. हाच फरक आहे दोन्हीमध्ये, बाकी वर्किंग सेमच राहतं. आता हे सॉफ्टवेअर सपोर्ट ट्रेनिंगसाठी कंपनी थोडी फीस घेते. ते फीसचे तुम्हाला आम्ही दाखवतो. इथे प्लॅन आहेत, 4000 एक प्लॅन आहे. 4000 तुम्हाला 2500 वर्ष टाईप झाल्यानंतर कंपनी $1 पेमेंट करते, म्हणजे ₹70. मग दिवसभरात तुम्ही $1 करा, 2 करा, 3 करा, त्याला लिमिट नसतं. एखाद्या दिवशी नाही काम झालं, समजा 1000 शब्द टाईप झाले, तर दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड होतात, त्यात कंटिन्यू करून तुम्ही पुढचं $1 काम घेऊ शकताय. त्याच्यानंतर 6000 एक प्लॅन आहे. 6000 तुम्ही 2000 शब्द टाईप केलात की $1 पेमेंट होतं. याच्यामध्ये डिफरन्स इतकाच आहे की 4000 प्लॅनमध्ये 2500 वर्ड्स आहेत, 6000 प्लॅनमध्ये 2000 वर्ड्स, अर्निंग $1 असतं आणि डेली तुम्हाला पेमेंट कंपनी देऊ शकते. तर ह्या पद्धतीने हे अर्निंग प्लॅन आहेत. ॲक्च्युली आम्ही सुरुवातीपासून फी घेत नव्हतो, पण काही युजर्स असतात जे फ्रीमध्ये काम असेल तर त्याला व्हॅल्यू देत नाहीत. आणि सुरुवातीला आम्हाला देखील तसंच अनुभवाला 100 आय डी दिले की त्यातले वर्किंग 5 ते 6 युजरच असतात, बाकी जे टाईमपास करतात त्यासाठीच कंपनी फी घेते. आणि ही फी पण रिफंडेबल आहे. इथं खाली दाखवले तुम्हाला की कामासाठी भरलेली कोणती फीज तुम्ही कंपनीकडून 35000 अर्निंग काम केल्यानंतर परत मिळू शकते. म्हणजे ज्यावेळी तुमचं 35000 इन्कम होतं, कंपनीला खात्री मिळते की तुम्ही काम व्यवस्थित करून देत आहे, तर ती फी तुम्हाला 35000 अर्निंगनंतर रिफंड तर होतेच आणि पुढे लाईफ टाईमसाठी तुम्हाला फ्रीमध्ये काम प्रोव्हाइड केलं जातं. अशा पद्धतीने पूर्ण माहिती आहे कामाची. इनकेस तुम्हाला आणि काही शंका असेल तर तुमच्याकडे जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मॅसेज केला तरी चालेल, किंवा कॉल करून देखील तुम्ही विचारू शकता. ठीक आहे.